क्रिकेट। आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियम इथं काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघावर 7 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता। चेन्नईच्या गोलंदाजांचा भेदक मार्यामुळे हैदराबाद संघाला 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 134 धावांपर्यंत मजल मारता आली। चेन्नईच्या रवींद्र जडेजानं सर्वाधिक 3 गडी बाद केले। विजयासाठी 135 धावांचं माफक आव्हान चेन्नईनं 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं। डेवॉन कॉनवे यानं नामा 77 धावा करून चेन्नईच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं। दरम्यान आज आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 सामने होणार असून पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये होणार असून दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल।